नमस्कार, मी संजीवनी बागवे, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल आणि गोड पदार्थामध्ये सर्वांच्या आवडीचे रवा बेसन लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्या लाडूसाठी काय काय लागतं ते आपण प्रथम पाहूया। हे बेसन आहे, मी चणा डाळ खमंग भाजून दळून आणले। हे पीठ थोडं रवाळ लागतं, जाडसर, पण मला हे जाडसर नव्हतं, बारीक दिलं आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात रवा ॲड करणार आहे। हा बारीक रवा आहे, दोन प्रकारचा रवा असतो, आपण शिऱ्याला घेतो तो आणि हा रवा बारीक बारीक रवा बेसनला वापरायचा लाडूला। जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा आहे ना तो कढईत भाजायचा कोरडाच आणि मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा। ही पिठी साखर आहे, ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं। हे ड्रायफ्रूट्स आहेत, हे फक्त गार्निशिंगसाठी। हे वेलची पावडर आणि ही चारोळी, ही फक्त आपण त्याच्यात लाडूमध्ये घालण्यासाठी। आणि हे तूप आहे, साजूक तूप, ते आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण त्याच्यात ॲड करायचं। आता काय करायचं, आपण बेसन भाजून घेऊया, त्याच्यात आपण थोडंसं तूप टाकूया। जास्त बेसन नाही भाजायचं, कारण मी ऑलरेडी डाळ भाजलेली आहे ना, त्याच्यामुळे हलकीशी भाजून घ्यायची। आणि तूप जास्त नाही लागत, थोडं टाकणार तर ते घट्टसा गोळा तयार होतो। गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा, नाही तर ते तळाला असं करपत आणि चिकटत, सात सतत ढवळ ढवळत बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं। असं व्यवस्थित थोडंसं हलकं असं खमंग भाजून घ्यायचं मिडियम फ्लेमवर। सतत उलत नाही असं हलवत राहायचं, नाही तर ते तळाला चिकटत। शक्यतो तुम्ही डाळ ना भाजून दळून आणा, कारण असं कच्चं डाळीचं पीठ घेतलं ना बेसन तर तुम्ही ते भाजायला वेळ लागतो। बेसन पीठ आपलं चांगलं खमंग असं भाजलंय, कलर पण चेंज झालाय। आता याच्यात आपण चारोळी टाकूया, त्यात भाजली जाणार। चांगलं भाजून झालं आहे आणि ते चारोळ पण त्याच्यात भाजली गेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि बाऊलमध्ये सगळं बेसन भाजलेलं काढूया। तर मग पुन्हा याच्यात थोडं तूप टाकूया आणि हा बारीक रवा भाजू। गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा। छान भाजून झालाय रवा, सुगंध पण त्याचा छान सुटलाय। जास्त ब्राऊन नाही करायचा, हलका असा बस। तर आता गॅस मी बंद करते आणि हे पूर्ण रवा पूर्ण सगळा बाऊलमध्ये काढते। रवा टाकल्याने काय होतं, लाडू आहेत ना ते टाळूला असे चिटकत नाहीत। आता आपण याच्यात वेलची पावडर टाकूया सुगंधासाठी आणि पिठी साखर आहे ना,
तर तुम्हाला जेवढी हवी तेवढी टाका. मी थोडी पिठी साखर ॲड करते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम सोपे लाडू बनवायला. आता ही उरलेली साखर पण याच्यात आपण टाकली आहे. मिक्स कर. गॅस पूर्ण लो करायचा. तूप हलकस गरम करायचा, जास्त पण नाही. जास्त पण तूप नका टाकू, नाही तर लाडू काय होतात एकदम नरम नरम होतात ते, आणि ते आकार त्याचा बदलतो. जेवढं लागेल तेवढं तूप त्याच्यात टाकत जा आणि लाडू वळा. छान त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं आपण बेसन पण भाजलो आहे, रवा भाजला आहे. आता पिठी साखर त्याच्यात फक्त मिक्स व्हायला पाहिजे चांगली आणि विरघळायला पाहिजे. तूप लागेल तसं आपण टाकूया. सगळं आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप टाकूया. लागेल तसंच टाकत जा. तसा गोळा तयार झालाय. आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आपण, नंतर लाडू गोळायचे. गॅस बंद करते मी, थंड होऊ देऊया. मिश्रण आपलं गार झालंय. आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. हलकसं गरम ठेवायचं, हलकसं. लाडू गळायला घेऊया. घट्ट झाले ते. मग छोटे मोठे ज्या साईजचे आवडतील तेवढ्या साईजचे लाडू तुम्ही करा.
सारण थोडं थंड होऊ द्यायचं, गरम गरम नका वळू. पद्धतीचे रवा बेसनचे लाडू नक्की आवडतील, तुम्ही ते नक्की करून पहा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.